नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात सैलानी बाबा चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा भव्य सुशोभीकरण आणि विकास व्हावा अशी शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांची गेल्या कित्येक दिवसांची मागणी होती। शिवप्रेमींची ही मागणी आता लवकरच पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या या कामाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याची निविदा सुद्धा होणार असून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अंदाजे 2 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणचा विकास आणि सुशोभीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। प्रशासनाकडे सादर असलेल्या सुशोभीकरणाच्या आराखड्याच्या अनुषंगाने नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापती प्रशांत दिवे, नाशिक रोड विभागीय अधिकारी संजय कोसावी, आरेखक शाम लोंढे, कार्यकारी अभियंता राजू आहेर, उप अभियंता निलेश साळी, नगरसेवक विशाल संगमनेरे, नगरसेविका मीरा हणके, नगरसेविका रंचना बोराडे, नगरसेवक शरद मोरे, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेविका सुमन सातभाई, नगरसेवक दिनकर आढाव आणि प्रत्यक्ष स्थळावरून जाऊन पाहणी केलेल्यानुसार भविष्यात हे सुशोभीकरण अधिक भव्य दिव्य कसे होईल या अनुषंगाने विचारविनिमय आणि चर्चा यावेळी करण्यात आली। नाशिक रोड मंडळाचे सभापती प्रशांत दिवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नाशिक रोड जेल रोड शहरातील शहराचं भूषण, शहराच्या नाशिक रोड जेल रोडच्या मध्यवर्ती असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ह्या पुतळ्याचं रिनोव्हेशनचं काम आम्ही चालू करण्यासाठी हाती घेतलेला आहे। खरं तर बऱ्याच वर्षांपासून शिवप्रेमींची संपूर्ण जेल रोड शहराची मागणी होती, इथल्या स्थानिक सर्व नगरसेवकांची मागणी होती। मग प्रभाग क्रमांक 17 असेल, प्रभाग क्रमांक 18 असेल, या सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि सर्व नगरसेवकांचा फॉलोअप होता की या ठिकाणचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे जे काही सुशोभीकरण आहे हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि आगळं वेगळं झालं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ह्या पुतळ्याचं एक वेगळं असं वैभव राहील। मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की परवाच आम्ही सन्माननीय आयुक्त कैलासजी जाधव साहेब यांच्याकडे जाऊन आर्किटेक्ट फायनल केला, आर्किटेक्टच्या वर्क ऑर्डरवर सही घेतली, बजेटला सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करून बजेटला 2 कोटीची तरतूद आहे, पण बऱ्याच वर्षापासून ही तरतूद तशीच पेंडिंग पडायची, परंतु आता ह्या विषयाला मार्ग लागतो आहे। आर्किटेक्ट श्याम लोंढे यांच्या माध्यमातून सन्माननीय आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राजू आहेर साहेब, आमचे डेप्युटी इंजिनियर निलेशजी साळी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हे आम्ही एक डिझाईन फायनल केलं आहे। ते डिझाईन दाखवण्यासाठी मी सन्माननीय ह्या वार्डाचे नगरसेवक विशालांना संगमनेरे, आमचे मीराताई हणगे त्यांचे प्रतिनिधी सचिन भाऊ आणगे, आमच्या रंजनताई बोराडे त्यांचे प्रतिनिधी राहुलभाऊ बोराडे, शरदजी मोरे सध्या आज इथं उपस्थित नाही, मुंबईला गेल्या कारणाने, आणि आमचे मार्गदर्शक माजी नेते दिनकर आढाव, मंगलाताई आढाव, आमच्या सुमनताई सातभाई त्यांचे प्रतिनिधी, आमचे गणेशभाऊ सातभाई, आम्ही सर्वजण आणि इथले सर्व शिवप्रेमी आम्ही सर्वजणांनी आज जी काही डिझाईन आहे तिची प्राथमिक चर्चा केली आणि येत्या 2 ते 3 दिवसात या डिझाईनची अंतिम टप्प्यात राहील, अंतिम चर्चा होईल आणि लगेचच याचं आम्ही एक 15 दिवसात, मला मी खात्री होतो येत्या 15 दिवसात आम्ही याचं टेंडर काढू आणि शहराला भूषण वाटेल असं या ठिकाणी काम करून दाखवू। तुम्हाला अजून एक पुढचा टप्पा सांगतो, आपण पहिल्या टप्प्यात हे पूर्ण सुशोभीकरण घेतो आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुतळासुद्धा आपण याच्यापेक्षा वेगळा पुतळा, याच्यापेक्षा वेगळं पुतळ्याचं डिझाईन मॉडेल आपण तेही तयार करायला सांगितलं आणि त्या पण कामाला आपण सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। सैलानी बाबा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि विकास कामं लवकरच सुरू होऊन ते पूर्णत्वास जाणार असल्याचे शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे। वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड।